भांडणं आलेत मोठी भरपूर आणि आई साहेब पण आलेले आहेत. मम्मी काय म्हणणे आज कसं काय? आज कॉलेज आहे का आता? जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन यूट्यूब व्लॉग मध्ये. सो मित्रांनो, आजचा विषय असा आहे की मला वाटतं 5 ते 6 दिवस झालं मी व्लॉगच नाही बनवलेले आहेत, कारण की माझ्याकडे भरपूर बाहेर कामं चालू होती. राय परफॉर्मन्सची एंगेजमेंट नंतर खूप साऱ्या गोष्टी बघायच्या होत्या तिकडं, कारण की मला तिकडं खूप वेळ गेला आणि नीट लक्ष देता नाही आलं. त्यात अस्मिता पण इकडचे, त्यामुळे थोडं वेळ इकडं थोडा वेळ तिकडं, त्यामुळे मला शॉपची कामं नीट करता नाही आली आणि फुल प्रॉब्लेम झाले. मग पटापट मला आता कामं बघायचे. 3-4 दिवस मी सगळं त्या कामांमध्ये लावलं होतं. सो आज फायनली मस्तपैकी दुपारी मोकळा झालेलो मी आणि अस्मिता, आणि मी भारी भारी रील्स काढणार आहे. आणि अस्मिताचे 3 लाख फॉलोअर्स पण इंस्टाग्रामला कम्प्लीट झालेले आहेत. सो त्याचं पण सेलिब्रेशन वगैरे करायचं आहे, तर त्यासाठी मग मला आज वेळ पाहिजे होता. तर आयुषने सगळे नियोजन केलं आहे, तो म्हणला तुझं पण 1 मिलियनचं आपण म्हणजे घरातल्यांनी केलं नव्हतं, ते आपण तिकडंच करूया आणि मग वहिनीचं पण तिकडंच करूया. मग म्हणलं ठीक आहे, तर तसं नियोजन लावलेलं आहे. आत्ता तरी जस्ट मी चाललो आहे अस्मिताकडं, जिथं ती आपली ऐश्वर आहे तिच्या घरी ती आहे, आणि मग तिकडं चाललो आहे. तिथं भेटून रील्स वगैरे बनवू. आणि ती सकाळपासून माझ्यावर थोडीशी उचकली आहे, कारण की ती म्हणत होती की मी फोन केला की तो फोन उचलत नाही. माझा फोन चार्जिंगला बिर्जिंगला असतो, कोणाकडे पण असतो, आणि मग विषय होतो. अभी छोटा छोटा चीज चलते राहते. अभि मित्रांनो, फायनली आता काय झालेलं आहे, मी आलोय मस्त की फ्लॅटवर, पण आलेलं कसं ते सन डाऊन होत, त्यामुळे आम्ही पटपट रील्स वगैरे काढले. रेमने आमच्या रील्स वगैरे काढल्या. आणि हा जो फ्लॅट आहे तो ऐश्वर्याच्या भावाचा आहे, तो तिकडे थांबलाय तो. आणि लय भारी फ्लॅट आहे, आणि इकडचं जे वातावरण वगैरे आहे ते पण एकदम लय भारी आवडले. मला असं वाटत होतं की मी माझं घर पण आता इकडे शिफ्ट करावं, कारण मला वाटतं घर शिफ्ट करावं व्हिडिओज वगैरे साठी, पण हे खूप लांब होते त्यामुळे नाही. आणि मॅडमला पण खूप आवडले. मॅडम आवडले ना घर? हा काय काय आवडलं, काय काय आवडलं इकडं? सगळं आवडलं. काय सगळं आवडलं? सगळं आवडलं. सगळं काय? सगळं. काय सगळं? सगळं. आणि अस्मिता नाराज आहे माझ्यावर, 300 केचं सेलिब्रेशन केलं नाही म्हणून. का पण तू नाराज आहे माझ्यावर? का नाराज आहे तू माझ्यावर? झालं नाही सांगा अस्मिता, 300 केचा. मित्रांनो मी काय म्हणते, 300 केचा विषय तिचा बरोबर की तिला सेलिब्रेट करायचं. पण माझं काय म्हणणे, 500 केलं डायरेक्ट 1 मिलियनला, अर्धा आणि डायरेक्ट फुल मध्ये काम करायचं. म्हणतं 300 केच करायचं आम्हाला, 300 केच करायचं. मग तिथे मग तिकडे बॅकग्राऊंडला गाणं लावायचं स्वतःच, दुसऱ्यांचं काय नाही का? बॅकग्राऊंडला गाणं लावायचं, कुणी केलं नाही असे आणले वडून सारा संकट अशी असायला नाही का? स्नो वाला स्प्रे नाही का? आणि गाणं लावायचं ना ते, पत्ता करतोय गुल काय केलं का? कॉपीराइट पडत. बघा पोर काय दिवे लावायला लागलं दिवे. आणि त्यांनी मस्त पैकी आता ना मस्त की आल्याचा चहा बनवला आमच्यासाठी, आमच्यासाठी आल्याचा चहा बनवलेला या ठिकाणी. अस्मिता काय तुझं काय म्हणणे, काय म्हणणे म्हणजे काय, नक्की काय करायचं? काय नाही करायचं सांगितलं ना, का नाही करायचं? काय का नाही सांगितलं तुम्हाला? गप बस, मला काय बोलायचं नाही. रेम तुझं काय म्हणणे या 300 केवर इथं तुझं काय म्हणणं? सेलिब्रेट केलंच पाहिजे, सेलिब्रेट आम्हाला सेलिब्रेट केलंच पाहिजे आम्हाला. बघितलं ना कसं हा तू केलं का माझं? 1 मिलियन केलं का माझं? दादा काय सांगू, असं आहे हा. अशा भांडणानंतर या ठिकाणी मी इथं पोहोचलेलो आहे, कारण की ही मुलगी माझ्याबरोबर खूप भांडलेली आहे आणि अजून पण ही बोलत नाही आहे, पण काही विषय नाही. तर या ठिकाणी आता मस्तपैकी चेंज वगैरे केलेलं आहे माझ्या भावने एक मस्तपैकी इथं सेलिब्रेशनचं नियोजन बसवलं आहे. घरचे सगळे आलेले आहेत आणि मला वाटलं होतं नॉर्मल असेल, पण आता सगळेच आलेले आहेत, कपडे वपडे घातलेले आहेत, एकदम जंगी असं नियोजन केलेलं आहे. तर आपण जाऊन आता सेलिब्रेट करूया, मज्जा करूया, केक खाऊया. ही केक खायला थांबलेली पब्लिक आहे. मी पण खायला येणार. गुनी पण आलेली. एक
ऐश्वर्या पण आली मागे चेंज करून, निखिल पण आहे, एक केक आणि मी पण आहे. चलो मला आता चेंज करायला होतं. ठीक आहे, मी परत चेंज करतो. चांगलं दिसत नाही असं म्हणते ते. ठीक आहे, कोण नाही, मी पण चांगलं नाही दिसत असं. हां, काय पण असू शकतं. हा आम्ही 1945 मध्ये घातला होता. असा विषय आहे. काय वाटतं तुला? काय ना कॉलर नाही आवडली? हा ना, म्हणजे कधी कधी चॉईस चुकीची पण असू शकते ना. फक्त शर्ट बाबतीत, शर्ट बाबतीतच म्हणतोय मी, है ना. नाही तुझा टोन ना वेगळा होता. नाही, शर्ट बाबतीतच सांगते मी. शर्टची चॉईस आता सांगितले, तीच घडली. पण मी तरी पण काय नाही म्हणलो, मी तरी पण घातली कारण की चॉईस होती ना, त्यामुळे नाही. मावशी आलेली आहे, वहिनी साहेब आलेले आहेत आणि आई साहेब पण आलेले आहेत. मम्मी काय म्हणणे आज, कसं काय आज सेलिब्रेशन साठी आले का तुम्ही? हो, आज नाही सांगितलं का तुम्हाला? बापरे, साई प्राईज आहे का? गिफ्ट आणले का? तुमच्या सुनाचे माझे भांडणं आलं. हा का? अरे यार, नवीन काय असत? ये तो मम्मी को मालूम है, इसमें ये तो माझे नाही आहे. ठीक आहे, आयुष आलेला आहे. दादा खतरनाक, हा ना, एकदम राडा. ले 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 वालो. बाबा 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 बाबा, किती पैसे घालवले? बायके अकाउंट सिली आहे दादा. खरं बोलतो, शपथ 1 रुपया पण नाही वापरला. पक्का शपथ. जो भी वापरा कुछ जो बड़े भाई बड़े दादा को स्पॉन्सर किया पण ना दिले. जो भी कुछ है तेरा खुद का भाई हा केला स्पॉन्सर. मला बोलला दादा स्कॅनर पाठव, म्हटलं जाऊ दे नेक्स्ट टाइम. भाई काय म्हणणे? ठीक आहे, चलो आता सगळे जण येतात बाहेर हळू 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 सगळे बघूया आता कसं आहे नियोजन. चलो भांडणं आलेत मोठे भरपूर. भांडणं आलेत मोठे भरपूर. माईल घर थोडे अजून अशी शूटिंग आमची ह्याला एंगेजमेंटला केली होती. अरे गुब्बारे गुब्बारे लावा ना, रेन पडतोय नुसतं पडतोय. पोर वर चढू दे. पोर इतना ढकलून द्यावीशी वाटते आता सध्या पण नको. अरे दार दार बंद कर ना, दार दार बंद कर आधी. दार ढक तुम्ही. हा आवाज आला. सूर्याची कांती अनुभव जास्ती रंग तुझ्या ज्वानीचा ज्वर भरला. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी अस्मिताचे 3 लाख फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहेत. मला वाटते जवळजवळ एंगेजमेंटच्या आधी 2 लाख किती होते? 40 होते. कोट नऊ
2,40,000 फॉलोअर्स होते, 50,000 होते, 2,50,000 फॉलोअर्स होते आणि ते आता 3,00,000 जवळजवळ आलेले आहेत. जबरदस्त जबरदस्त कॉन्टेंट ते बनवत आहेत. कसं वाटतंय तुम्हाला आज 3,00,000 फॉलोअर्स झालेले आहेत आणि असं जंगी असं सेलिब्रेशन या ठिकाणी आम्ही नियोजित केलेलं आहे ज्याच्यावर नसून आमच्यावर दिवसभर राग काढलेला आहे. येतो गडबड आहे आता समजा ना सगळं. किती मी मेंदू चालवला इकडं आणि आयुषला सगळं इकडे गेलं. आयुष माझा एकदम खास एक काय पहिलेच आहे तिकडे जाणार आहे. अरे बोल ना इकडे काहीतरी ब्लॉग मध्ये. अरे मला तर किती बोलत होती इथं तुम्हाला थोडंफार. जाऊ द्या तर आता मी तिला सकाळी आम्ही तिला सांगितलं होतं की आयुष्य पण तिला खोटं बोलला गुमराह केलं की दादाच्या 1 मिलियनचे दादाच्या 1 मिलियनचे तर माझं तर ते नियोजन थोडस ते होतं इन्क्लूड. आता हे मिले का सत्य मिळत ना तो काय केलं छोटे काम तोच तर आमचा हे तिच्यासाठीच होतं खास. पण आयुष म्हणला मग दादा हे खायचं मग मी ते तुझं पण करून म्हणलं ठीक आहे स्पेशली असण्यासाठी. आता मला सांगा तुम्ही हे जर सकाळपासून असं नियोजन नसतं केलं तुम्ही 300 kg केक कुठून आले असते या मॅडम तर सांगा कोणीतरी कसा सांगशील का नाही ऐकशील काय थँक्यू तर बोल यार. चला ठीक आहे आता या ठिकाणी अरे दाखव ना सगळे कोण कोण आले ते मम्मीला मम्मीला विचार मम्मीला. हा ही आमची मम्मी अरे इकडे आमची मम्मी. कसं वाटतंय सोनाचे आज 3,00,000 फॉलोअर खूप छान होते का. अजून आमची मावशी पण रिलीज बनवते बहुत बाहेर रिलीज करावे मावशी माहिती मम्मा तुला काय वाटतंय तुझ्या सोनाचे आज झाले. तुला काय वाटतंय मी मी त्याला सांगितलं थँक्यू आयुषला तिकी काम केलंच केलं खापर माझं फुटत होत ना बाकीचं विचार ना भाई दाखवलं ना बघितलं का नाही सकाळपासून ते चालू होत मला सेलिब्रेशन करायचं कशाला करायचं तुला सरप्राईज होतो तिला खूप लोक समजत नाही भावना समजून घेत नाही. काका तुम्हाला काय वाटतंय छान वाटत काकांचं काही टेन्शन नसते काका प्रत्येक सेलिब्रेशन राघव वर्मेंचे 100 आणखी एक कापके काय आणखी एक कापके काका मित्रांनो याला मी मुलगी बघतोय कोणाला आणि त्याला पण बघतोय या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे. हे झालं थोडंसं सेटअप हालून माझं पण घरी बस एक छोटस केक माझ्या भावाने आणलं तर आम्ही कापून घेणार आहे. केक आणलेला आहे केक माझ्यासाठी पण एक छोटासा केक आणलेला आहे. बघा 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 मागच्या ब्लॉग मध्ये पण लोच होता लागली.
रुसल्याली कसं वाटलं सरप्राईज? फक्त चांगलं माहिती नव्हतं का सांग उगच 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 डोकं खाती मला कोल्ड कॉफी पिऊन वगैरे झालेली आहे तिची. आता ऐश्वर्या चालली आहे घरी, रहीम चाललाय घरी, दादा चाललाय घरी, टाटा पण आहे, आयुष पण चाललाय घरी, आणि आता आम्ही पण चाललोय घरी. आणि वेळ झालेली आहे व्लॉग एंड करायची. आता मला माहिती नाही हा व्लॉग किती कसा काय झालेला आहे, कारण की आम्ही चांगला हे केला होता, मस्त मोठा मी प्लॅन केला होता. सो जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हिला जाऊन नाही हिचे 300 झालेत मला फॉलो करा इंस्टाग्राम. तुला पण करायचं का सांग ना. गुड नाईट, बाय बाय, मिलेंगे अगले व्लॉग में. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लव यू गाईज, लव यू.